तुम्ही त्यांना एखाद्या सभेत उभं राहून विचारलं, अहो आम्हाला चंद्र पण पाहिजे, तर ते म्हणतील ठीक आहे चंद्र पण देऊ पण आम्हाला निवडून द्या. तर ह्यांना सगळ्यात लाडकं आहे ते स्वतःची खुर्ची लाडकी आहे. ही सगळी लाडकी खुर्ची योजना आहे, बाकी काही ह्याच्यात नाही. ह्यांनी डोकं न वापरता चालू केलेल्या योजना डोकं वापरून दुरुस्त करून सामान्य महिलांना आमच्या भगिनींना चांगल्या पद्धतीनं आम्ही सेवा करून चांगल्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या पदरात त्याचं माप घातल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये माझा आपणाला विनंती आहे, तुम्ही काही चिंता करू नका. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हा महाविकास आघाडीच्या मागे उभा राहील असं चित्र महाराष्ट्रात हळूहळू निर्माण होतंय. आणि लोकसभेला 48 पैकी 31 जागा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्रपक्षांच्या निवडून पाडण्याचं काम हे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलं. आता काळ बदललेला आहे, लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता सरकारला लोकांसाठी डायरेक्ट हातात पैसे दिल्याशिवाय आपलं काही खरं नाही असं वाटायला लागलंय. आणि त्यासाठी सरकार आता त्यासाठी प्रयत्नात आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये आणखीन काही योजना येतील, आणखीन काही आश्वासनं तुम्हाला देतील. तुम्ही त्यांना एखाद्या सभेत उभं राहून विचारलं, अहो आम्हाला चंद्र पण पाहिजे, तर ते म्हणतील ठीक आहे चंद्र पण देऊ पण आम्हाला निवडून द्या. आमच्या चिन्हाच्या समोरच्या बटणाला जर बटन दाबलं तुम्ही तर आम्ही चंद्रही पुढच्या टर्ममध्ये आणून देऊ असंही आश्वासन हे देतील. कारण ह्यांना सगळ्यात लाडकं आहे ते स्वतःची खुर्ची लाडकी आहे. ही सगळी लाडकी खुर्ची योजना आहे, बाकी काही ह्याच्यात नाही. एक आमदार काय म्हटले, एक आमदार म्हटले इलेक्शन झाल्यावर स्क्रुटिनी करणार आहे. स्क्रुटिनी करणार म्हणजे काय, तर हे थांबवणार तुम्ही. आता स्क्रुटिनी करायला काय बिघडलं, खरं बोलायला काय बिघडलं, पण तुम्ही इलेक्शन नंतर स्क्रुटिनी करणार म्हणजे आधी पैसे वाटप करणार आणि मग निवडणूक झाल्यावर सरकारला हे शक्य नाहीये म्हणून मग स्क्रुटिनी करत 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 त्याच्यावर अनेक क्रायटेरिया आणणार आणि सगळ्यांना त्याच्यापासून वंचित ठेवणार. दुसरे आमदार एक काय म्हटले, दुसरे आमदार म्हटले की जर माझ्या मला मतदान केलं नाही तर तुमच्याकडचे सगळे पैसे मी काढून घेणार. सांगण्याचा मतितार्थ काय की यांच्या खिशातलं काहीच नाहीये, यांच्या खिशातले पैसे जात नाहीत, हे काही स्वतःच्या खिशातले देत नाहीत, सरकारच्या तिजोरीतून देतात. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी थोडासा लक्षपूर्वक उद्याच्या निवडणुकीकडे बघणं आवश्यक आहे. तुमच्याकडे साम दाम दंड भेद वापरून अनेक यंत्रणा राबतील. लोकसभेत जसा पैशाचा पाऊस पडला तसा पैशाचा पाऊस पाडण्याचं काम देखील काही लोक करतील. या सगळ्यातून आपल्याला पुढे यायचंय आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचं काम करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्या एकसंघपणाने काम करा. या मतदारसंघात अनेकांना उमेदवारी पाहिजे. अशोकराव जगदाळे आहेत, सक्सेना पण आता आमच्या पक्षाचं काम करणारी अनेक वर्ष काम करते, सक्सेनाही आहे, आणखीन दोघं तिघं अजून कोण आहे, गोरे साहेब आहेत, निंबाळकर साहेब आहेत, धैर्यशील आहेत, त्यामुळे यांचं काय एकमत झालं नाही तर मीच येऊन उभा राहतो इथं. त्यामुळं आपण महाविकास आघाडीच्या चर्चा झाल्यानंतर ही जागा कुणाला सुटणार हे निर्णय झाल्यावर त्याच्यावर बोलणं योग्य राहील. पण आज उत्साहानं तुम्ही सारखं उत्साहानं एकत्रित करू. अरे बाबा उठ, त्याला उठू दे, बोल बोल. उस्मानाबादला त्यांचा उमेदवार तुम्ही पाडला, लय मताने पाडला, म्हणून तुम्हाला पैसे नाहीत. जे मत देतील त्यांनाच ते पैसे देतात.
तुमचे विचार फार चांगले आहेत पण. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आज महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी उभा करण्याचं काम करतोय. महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांनी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायची गरज नाही, नाहीतर तुम्हाला वाटेल की 53,000 लीड मिळालं आता काही बिघडत नाही. लोकसभेनंतर विधानसभा या अजून लहान असतात आणि हे सगळे मॅनिप्युलेट करणारी लोक आहेत, त्यामुळे सावध राहून उद्याच्या निवडणुका करा. एकसंघपणाने तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणाने या निवडणुकांना सामोरं जाण्याचं काम करावं, एवढी माझी नम्रतेची विनंती आहे. येणारा काळ हा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार चांगला काळ आहे. या पक्षामध्ये अनेक समस्या होत्या, त्या सगळ्या समस्या दूर झालेल्या आहेत. आज हा पक्ष शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक पारदर्शी स्पष्ट कारभार करणारा पक्ष म्हणून लोक आज पुन्हा या पक्षाच्या मागं पाठिंबा द्यायला लागलेले आहेत. आणि म्हणून आमचं ही महा शिवस्वराज्य यात्रा जी आहे, ही आमची शिवस्वराज्य यात्रा ही साधी यात्रा आहे. आमच्याकडे काही सगळ्या रंगाची लोक व्यासपीठावर आहेत, त्यामुळं आम्ही लोकांचे रंग घेऊन आज महाराष्ट्रात फिरतोय. आणि लोकांचे रंग घेऊन महाराष्ट्रात फिरत असताना महाराष्ट्रातली जनता बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद द्यायला लागलेली आहे. कालच्या तिन्ही सभा प्रचंड मोठ्या झाल्या. भूम परांड्याची सभा मोठी झाली, त्याच्या आधी करमळ्याची सभा झाली, माड्याची सभा मोठी झाली टेंभुर्णीला. लोक प्रचंड प्रतिसाद पवार साहेबांच्या नेतृत्वाला देत आहेत. आणि माझी आपणाला विनंती आहे की आपल्या आपल्यात स्पर्धा करू नका, आपल्या आपल्यात स्पर्धा करू नका, एकमेकाशी प्रेमाने वागा, एकमेकाच्या विरोधात सांगायचा कार्यक्रम जरा बंद करा, सगळ्यांनी एकत्रित राहायचं काम करा. प्रत्येक जणांचं प्रत्येक त्याचा त्याचा प्रयत्न असतो, त्याच्यावर आपण काही बोलायचं नसतं. शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाला पुढे यायचं असतं, त्यामुळे पुढे येण्यासाठी लोक प्रयत्न करत असतात, लोक हातपाय हलवत असतात. पण सगळ्यात महत्वाचं त्याची आपल्या पक्षाबद्दल निष्ठा किती आहे. तो जर एकनिष्ठ असेल तर काही अडचण नाही, आपण त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. निष्ठावंत कार्यकर्ते महाराष्ट्रात आज शरद पवार साहेबांच्या मागे राहिले. एक काळ असा होता सगळे गेल्यानंतर लोक आमच्या पक्षात आम्ही एक 7-8-10 जणच होतो आणि असं वाटायचं की आता सगळे गेले, लोक आम्हालाच वेढत काढायचे. जयंतराव तुम्हाला काय कळतं का, तिकडे जाऊन ते मंत्री करायला लागले आहेत, कशाला थांबलाय तुम्ही, लय फार जण. पण मला असं वाटलं की पवार साहेबांना एकटं सोडून आम्ही सगळ्यांनी सत्तेसाठी कुणाशी तरी कॉम्प्रोमाइज करणं हे बरोबर नाही. आज अनेक वर्ष आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय, वडिलांप्रमाणे त्यांनी आम्हा सगळ्यांना प्रेम केलंय. आज तो धागा जो आहे तो तोडून दुसरा कुठंतरी नवा धागा कुणाशी बांधायला जाऊन आयुष्याचा खेळ खंडोबा करायचा नाही. आणि म्हणून जे होईल ते होईल, पण पवार साहेबांच्या मागच आपण उभा राहूया हा निर्धार आम्ही काही लोकांनी केला आणि आज त्याचं स्वरूप प्रचंड मोठं झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मी तुम्हाला सांगतो 175 ते 175 जागा आमच्या येतील. आता काल एक सर्वे बाहेर आला एबीपी माझामध्ये, मी त्यांच्यावर काय आरोप करत नाही, परंतु सर्वे काढून महायुती येणार आहे असा प्रचार आता वेगळ्या चॅनेलवरून सुरू होईल. आणि तुम्हाला असं वाटेल अरे कसं काय झालं असं, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 158 जागी महाविकास आघाडी पुढे आहे. आणि आता असं वातावरण महाराष्ट्रात, कारण त्यांच्यावर आपलं नियंत्रण नाहीये, वेगळ्या प्रसारमाध्यमांना हाताशी धरून असं वातावरण महाराष्ट्रात होईल की महायुतीचं सरकार येणार आहे. तुम्हाला असा प्रभाव वाटेल की आता महायुतीचं सरकार येणार आहे, तुम्हाला प्रभावित करण्यासाठी, तुमच्यावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न होईल.
पण या महाराष्ट्रात तहसीलदारला आणि PSI ला प्रांताला कलेक्टरला आणि SP ला कानात जाऊन विचारा कोणाचं सरकार येणार आहे. तो म्हणेल महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. सगळे अधिकारी कंटाळलेले, पैसे घेतल्याशिवाय कोणाची बदली या सरकारमध्ये होत नाही. 2-2 कोटी, 5-5 कोटी, 7-7 कोटी रुपये बदल्यासाठी आता मोजायला लागले आहेत. कारण शेवटचे दिवस आहेत. जसं माणूस शेवटच्या काळात आपलं काय असेल ते आयुष्याच्या पूर्तता करतो, तसं आता पैसे घेऊन बदल्या करण्याचा खळखळाट आहे. आणि त्यामुळं प्रचंड सरकारमध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं शोषण चालू आहे. मी आपणाला विचारतो की कुणी नवीन बदलून आला की त्याच्या ड्रायव्हरला विचारा तुझ्या साहेबांनी किती दिले, तो सांगतो नमकी. कारण साहेब गाडीत बसून कोणाशी तरी बोललेलाच असतो. त्यामुळं एवढ्या प्रचंड पैशाचे व्यवहार ह्या सरकारमध्ये चालू आहेत की तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो. एक, इथं जालन्यावरून नांदेडचा एक रस्ता केला, मी टेंडर काढले लोकसभेच्या आधी, 6 रस्त्यांची टेंडर काढली. ह्या रस्त्याला 11,000 कोटी रुपये एस्टिमेट आहे. ते 11,000 कोटीचे एस्टिमेट माझ्या माहितीप्रमाणे 15,000 कोटीला गेलेलं आहे. आता इकडे सिमेंटचा रस्ता करायचा ठरलं आणि मी टेंडर काढलं, 1 कोटीचं काम असेल तर ते 3 कोटीला जाईल का? 1 कोटीचं काम कदाचित कॉम्पिटिशनने 80 लाखाला होईल. ह्यांच्या रस्त्याचं काम 11,000 कोटीचं 15,000 कोटीला चाललंय. दुसरा एक रस्ता अलिबाग पासून विरार वसईकडे 96 किलोमीटरचा रस्ता, जमीन ताब्यात नाही, काय 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 नाही, 20,000 कोटीचं काम 26,000 कोटीला चाललंय. पहिल्या रस्त्यात 1 किलोमीटरला तुम्हाला विम्याचे पैसे काय येत नाही त्याचं उत्तर सांगतोय, तुम्ही लक्ष देऊन ऐका. हा, माझ्याकडे बघा, तिकडे माग नका बघू. पहिल्या रस्त्याला 1 किलोमीटरला सरकार 83 कोटी रुपये खर्च करते 1 किलोमीटरला. हा नवीन इथनं रस्ता गेला ना, त्यालाही एवढे खर्च झाले नाहीत. 15-20 कोटी लय झाला 1 किलोमीटर 4 लाईनचा. 6 लाईनचा असला तरी विसाचे 30 कोटी होतील, त्यापेक्षा जास्त होत नाही. दुसरा रस्ता जो आहे अलिबाग पासून वसईपर्यंत, अजून जमीन ताब्यात नाही, वरनं काही ठिकाणी एलिव्हेटेड कॉरिडॉर करणार आहे. 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये, 273 कोटी. 273 कोटी चंद्रावर जायला सक्षम अंतर जे आहे ते 3,85,000 किलोमीटर आहे अशोकराव. त्याला चांद्रयान 3 च्या मोहिमेला खर्च किती भारत जाधव आला? 300 कोटी रुपये, 600 कोटी रुपये. 600 कोटीला माणूस चंद्रावर गेला, म्हणजे यंत्र आपण चांद्रयान पाठवलं, आणि ह्यांच्या 96 किलोमीटरमध्ये 1 किलोमीटरला 273 कोटी मोजायला लागलेत. 3 किलोमीटरला 600 कोटीपेक्षा जास्त, तुम्ही 3 किलोमीटर वापरला की 600 कोटी रुपये वापरले असा त्याचा अर्थ होतो. ज्याची मागणी नाही, ज्याची गरज नाही, अशा पाहिजे तशा टेंडर काढायचं काम महाराष्ट्रात चालू आहे. टेंडर काढायचं, कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, घ्यायचं, तिकडे काय का होईना. त्यामुळे नवीन सरकार आमचं येणार आहे, पण आव्हानं बरीच आहेत. एवढे गोंधळ या सरकारने आर्थिक करून ठेवलेले आहेत महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या तोंडचा घास काढून बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने चालू केलेलं आहे. आम्ही जसा आमचा प्रवास चालू होईल तशा तशा एक एक गोष्टी मी सांगेन तुम्हाला. पण प्रचंड भ्रष्ट महाराष्ट्रात आजपर्यंत एवढं भ्रष्टाचारी सरकार झालं नव्हतं,
ते सगळे भ्रष्टाचारी एक्सपर्ट या सरकारमध्ये असल्यामुळे आता प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार महाराष्ट्रात चालू आहे. आणि म्हणून तुम्ही आपल्याला काय मिळतंय ह्याच्यावर जाऊ नका. तुमच्या खिशातले पैसे हे सगळे खर्च व्हायला लागले. आज महाराष्ट्रामध्ये तुमच्या धान्यावर, तुमच्या कपड्यावर, तुमच्या साहित्यांवर 18% आणि 24% आणि 28% कर लागतोय. एक मोटरसायकल घ्यायला गेला पोरगा आपला दोन चाकी तर 28%, चार चाकी घ्यायला गेला तर 28%, आणि त्याच्यावर परत 25-30% सेस लागतोय. म्हणजे 50% काही गाड्या खरेदी करायला गेला तर तुम्हाला पैसे खर्च होत आहेत. म्हणजे 50 लाखाची गाडी जवळपास 90 लाखापर्यंत यांच्या कर्तबगारीमुळे जायला लागली. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या की महागाई महाराष्ट्रातली कमी करायची असेल, तुमच्या घरापर्यंत येणाऱ्या वस्तूंचे दर कमी करायचे असतील, अन्नधान्य तुम्हाला व्यवस्थितपणानं चांगल्या पद्धतीनं स्वाभिमानानं मिळवायचं असेल, तर हे सरकार घालून महाविकास आघाडीचं पारदर्शी कारभार करणारं सरकार आणायची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे. आणि म्हणून आपल्याला पूर्ण ताकदीनं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत एकसंघपणानं काम करायचं आहे. आणि ते काम करण्यासाठी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही तुळजापूर मार्गे पुढे चाललोय. तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या या लढाईत असावा. ज्या पद्धतीनं तुम्ही लोकसभेला साथ दिली त्याच पद्धतीनं तुम्ही विधानसभेला साथ द्या. तुमच्या विमा, शेतकऱ्यांच्या विमाचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न आहेत, मी त्याची यादी वाचत नाही, ह्या सगळ्या प्रश्नातनं तुम्हाला सोडवणूक करून घरात बसून नुकसान झालं तर कुणालाही आत्महत्या करावीशी वाटली नाही पाहिजे. घरात बसून त्याला हा विश्वास पाहिजे की त्याच्या पिकाचं नुकसान झालंय तेवढी अमाऊंट त्याच्या खात्यावर वर्ग होईल. ही व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही तुम्हाला करून देऊ. कुणाच्या मागे जाऊन लाईन लावून तुमची झालेली नुकसान भरपाई मागण्याची पाळी येणार नाही. ही व्यवस्था शेतकरी आणि सगळ्याच ग्रामीण भागातल्या लोकांच्यासाठी आम्ही करून देऊ एवढाच विश्वास व्यक्त करतो. काही लोक सांगतात ज्या नव्या योजना केल्या त्या बंद होतील जर आम्हाला मतं दिली नाहीत तर. मी तुम्हाला सांगतो, योजना काढल्यात त्या मतं मिळण्यासाठीच काढल्यात, काय त्याच्या पलीकडे काय त्याला अर्थ नाही. पण आता आम्हाला माहिती आहे आमचं सरकार आलं तर या योजना आम्ही बंद करणार नाही. ह्यांनी डोकं न वापरता चालू केलेल्या योजना डोकं वापरून दुरुस्त करून सामान्य महिलांना, आमच्या भगिनींना चांगल्या पद्धतीनं आम्ही सेवा करून चांगल्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या पदरात त्याचं माप घातल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की अविचारी सरकार घालून महाविकास आघाडीचं विचार करणारं, तारतम्य ठेवणारं सरकार द्या.